नमस्कार पालक शिक्षक आणि विद्यार्थी, तर आज आपण या व्हिडिओमध्ये किचन टूल्स म्हणजेच काही स्वयंपाकघरातली भांडी बघणार आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे डिश. डिश म्हणजे ताटली, जे आपण रोज जेवणासाठी वापरतो, ज्याच्यात आपण जेवतो, त्याला इंग्लिशमध्ये डिश आणि मराठीमध्ये ताटली असं म्हणतात. दुसरं आहे कुकर. कुकर ज्याच्यात आपण वरण भात लावतो, तर वेगवेगळे काही उकड घ्यायचे असेल ते आपण त्याच्यात घेतो, तर त्याला इंग्लिशमध्ये कुकर आणि मराठीमध्येही कुकरच म्हणतात. त्याच्यानंतर आहे फोर्क. फोर्क म्हणजे काटा चमचा, ज्यांनी आपण मॅगी खातो, काही फ्रुट्स खातो, त्याला इंग्लिशमध्ये फोर्क आणि मराठीमध्ये काटा चमचा असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे फ्रीज. फ्रीज हे थंड असतं, जे काही पदार्थ शिजवलेले पदार्थ आपण त्याच्यात ठेवतो जेणेकरून ते खराब होणार नाही, सॉस म्हणा, लोणची म्हणा, हे आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तर त्याला इंग्लिशमध्ये फ्रीज आणि मराठीमध्येही फ्रीजच म्हणतात. त्याच्यानंतर आहे नाईफ. नाईफ म्हणजे चाकू, ज्याने आपण कांदा, बटाटा, टोमॅटो ह्या सगळ्या अशा गोष्टी, पालेभाज्या म्हणा, भाज्या म्हणा, हे चिरतो, आणि ह्याच्यापासून लहान मुलांनी सावध राहायचं, जेणेकरून आपल्याला काही हानी होणार नाही, आपल्याला बोटाला वगैरे कापणार नाही. त्याच्यानंतर आहे पॅन. पॅन म्हणजेच की तवा, ज्याच्यावर आपण पोळ्या भाजतो, भाकरी करतो, त्याला इंग्लिशमध्ये पॅन आणि मराठीमध्ये तवा असं म्हणतात. त्यानंतर आहे ग्रेटर. ग्रेटर म्हणजे किसणी, जिने आपण खोबरं किसतो, गाजर किसतो, वेगवेगळे पदार्थ जिने आपण किसतो, त्याला इंग्लिशमध्ये ग्रेटर आणि मराठीमध्ये किसणी असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे स्पून. स्पून म्हणजे चमचा, जे काही पातळ पदार्थ म्हणा जेने आपण ते खातो, त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पून आणि मराठीमध्ये चमचा असं म्हणतो. त्यानंतर आहे कुकिंग पॉट, म्हणजेच स्वयंपाकाचे भांडे, ज्याच्यात आपण अन्न पदार्थ शिजवतो, त्याला इंग्लिशमध्ये कुकिंग पॉट म्हणतात आणि मराठीमध्ये स्वयंपाकाचे भांडे असे म्हणतात. त्यानंतर आहे बाऊल. बाऊल म्हणजेच की वाटी, ज्याच्यात आपण भाजी घेतो, खीर घेतो, त्याला इंग्लिशमध्ये बाऊल आणि मराठीमध्ये वाटी असं म्हणतात. त्यानंतर आहे कप, जे आपण चहा प्यायला, दूध प्यायला वापरतो, त्याला इंग्लिशमध्ये कप आणि मराठीमध्ये सुद्धा कपच म्हणतात. त्यानंतर आहे मिक्सर ग्राइंडर, जे की आपण वाटण वाटायला वापरतो, त्याला इंग्लिशमध्ये मिक्सर ग्राइंडर आणि मराठीमध्ये मिक्सर असं म्हणतात. तर थँक्यू. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला सांगा.